भाजपाच्या महिला पदाधिकारी रिधा रशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात काल मुंब्रा पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली त्यासंदर्भातली माहिती त्यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली काल ठाणे मुंब्रा इथं उड्डाण पुलांच्या उद्घाटन कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्काबुक्की करत आपला विनयभंग केल्याचा आरोप रिधा रशीद यांनी केला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जात असताना आव्हाड यांनी बाजूला ढकलून विनयभंग केला असं रशीद म्हणाल्या भाजपाच्या महिला पदाधिकारी असलेल्या रिधा रशीद यांच्या विरोधात शिवा जगताप या व्यक्तीनं अनुसूचित जाती जमाती कायदा अट्रॉसिटी अंतर्गत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचं वृत्त आहे रिधा रशीद यांनी मुंब्रा इथं आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप जगताप यांनी मुंब्रा पोलिसांकडे दाखल के तक्रारीत केला आहे